तुम्ही इतके राजकारणी जवळून पाहिलेले आहेत जगातले, असे कुठले राजकारणी आहेत का की जे गळ्यामध्ये मनगटाच्या आकाराच्या जाडीच्या अशा सोन्याच्या चेन घालतात किंवा 10-10 बोटांमध्ये अंगठ्या घालतात, स्वतःची मोठी मोठी होर्डिंग लावतात, असे राजकारणी कुठे पाहिलेत तुम्ही? नाही, जगामध्ये असे ह्याच्या उलट परिस्थिती आहे. असे बरेचसे मी राजकारणी बघितले आहेत की ज्यांना म्हणजे जे वैयक्तिकदृष्ट्या श्रीमंत जरी असले तरी त्यांना श्रीमंती दाखवायची भीती वाटते. कारण त्यांना वाटतं काय की लोक आपला तिरस्कार करतील. आता इस्रायलची एक गोष्ट सांगतो, इस्रायलमध्ये मंत्र्यांना घर नाही, म्हणजे आता त्यांना पण दहशतवादाची भीती, आपल्यापेक्षा खूप मोठी भीती आहे, तरी पण त्यांना घर नाही. मी त्याचे जे राष्ट्रपती आहेत सिमॉन पेरेस त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांचं घर म्हणजे एक छोटासा बंगला आहे, खालती फक्त म्हणजे जी वेटिंग रूम आहे तिथे जास्तीत जास्त 5 लोक बसू शकतात. पंतप्रधानांना आता घर नाहीच, ते भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहतात, आणि असं सगळ्यांची स्थिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांचे जे संरक्षण मंत्री आहेत एहूद बराक, त्यांनी स्वतःच्या पैशांनी एका खूप मोठ्या अशा प्रसिद्ध अशा इमारतीमध्ये तेल अवीवच्या पिंका स्ट्रीटवरती फ्लॅट घेतला आहे, आणि त्याबद्दल लोक त्यांची चेष्टा करतात. आता गमतीची गोष्ट की त्याच बिल्डिंगमध्ये एका शास्त्रज्ञांनी फ्लॅट घेतलेला आहे, त्याच्याबद्दल लोक त्याचं कौतुक करतात. म्हणजे लोक काय म्हणतात की शास्त्रज्ञ जर का एवढा मोठा झाला आणि त्यांनी एका खूप अशा म्हणजे प्रेस्टिजियस अशा किंवा अतिशय महागड्या अशा बिल्डिंगमध्ये त्यांनी फ्लॅट घेतला तर त्याचं कौतुक केलं पाहिजे, पण एका राजकीय नेत्यांकडे जर का एवढे पैसे आले तर त्याच्याबद्दल आपण संशय घेतला पाहिजे. पण ह्याचा हे जे होतं हे लोकांची प्रवृत्ती आहे, हे त्यामुळे तिकडे आदर्शसारखी घरं होत नसतात, त्यामुळे आता आदर्शसारखी घरं होत नाहीत. तर पण हे सगळं कायद्याने काही होत नाही. आपल्याला असं वाटतं की एक कायदा केला की त्यातून मार्ग निघेल असं कधी होत नाही. शेवटी लोकशाहीमध्ये लोक हा शब्द महत्त्वाचा आहे. मग अशी लोकपालाबद्दल तुम्ही प्रश्न विचारला, लोकपालामध्ये लोक आणि पाल हे दोन शब्द आहेत, त्याच्यामध्ये लोकांची जबाबदारी खूप आहे, पण लोकांना वाटतं की लोकांनी काय करू नये आणि तो पाल एक निर्माण करावा, त्या पालनी सगळं काहीतरी करावं. तर असं जर का तुम्ही पालच्या अपेक्षेने जर का भ्रष्टाचार निर्माण होत असेल असं वाटत असेल आणि लोकांना फक्त काय 3 दिवस उपोष आणि मेणबत्त्या घेऊन त्याच्या पलीकडे जाण्याची काय जबाबदारी वाटत नसेल तर तुम्ही लोकपाल करा किंवा दुसरं काय करा, तुम्हाला खऱ्या अर्थी लोकशाही फायदे मिळाले पाहिजे. फक्त वाढेल, फक्त मेणबत्त्यांचा खप वाढेल. मराठी मानसिकतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी खरं सांगायचं तर असा विचारच केला नाही. मी म्हणजे माझं जे लहानपण जे गेलं ते थोडं गरिबीमध्ये गेलं, चाळीमध्ये राहत होतो, पण माझ्या आणि माझी आई लहानपणी गेली, म्हणजे मी 6 वर्षाचा असताना, पण माझ्या आजीनी मला म्हणजे माझा सांभाळ केला आणि माझ्या आजीने माझ्या वडिलांनी माझ्यावरती खूप मोठे उपकार केले. आणि ते उपकार कसे की मी कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या प्रांताचा आहे आणि कुठल्या जातीचा आहे हा विचारच कधी माझ्या मनात आणून दिला नाही. वा, तर त्याच्यामुळे माझा जो स्टार्ट झाला ना तो खूप पुढे झाला. त्यामुळे मी 7वी-8वीत असताना मी केवळ एक भारतीय आणि एक केवळ मनुष्य हीच माझी आयडेंटिटी होती. वा, त्याच्यापेक्षा कमी कुठली आयडेंटिटी असते हा प्रकारच मला माहिती नाही पडला आणि ह्याची मला त्यांनी कधी जाणीवच करून दिली नाही. आणि ही जी त्यांनी मला जी भेट दिली ना, त्यामुळे मी बाकीच्या ह्या गोष्टींचा कधी त्याच संस्कारातून कुठेतरी आताची आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व निर्माण झालं. हा, पण त्याच्यामुळे हा जो मला जो स्टार्ट मिळाला ना हा खूप मोठा स्टार्ट मिळाला की म्हणजे ही जी सुरुवात झाली का तुम्ही डायरेक्ट तुम्ही म्हणजे 8-9 वर्ष तुम्ही फक्त एक भारतीय आहेत हीच सगळ्यात म्हणजे सगळ्यात छोटी आयडेंटिटी हीच होती की भारतीय, त्यापलीकडे केवळ एक मानवता हीच एक आयडेंटिटी होती माझी. आणि त्यामुळे त्याच्यातूनच मी असा पुढे आलो. त्यामुळे मी मराठी माणसाची मानसिकता कशी असते किंवा तमिळनाडूच्या माणसाची मानसिकता कशी असते किंवा जपानी माणसाची ह्याबद्दल मी कधी फारसा कधी असं म्हणजे निरीक्षण असं केलं नाही. माणसिकतेविषयी बोलता? हां, मी फक्त माणसांच्या मानसिकता बरोबर किंवा मी एखाद्या समाजाच्या मानसिकतेबद्दल बोलू शकतो. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही परमेश्वर मानता, आज हा तुमचा थक्क करणारा प्रवास आहे, ह्याच्या मागे परमेश्वर होता का निव्वळ परिश्रम होते? नाही, मी असं समजतो की आयुष्यामध्ये जे काही होतं त्याच्यामागे गणित असतं आणि त्यामध्ये नियती आणि निश्चय ह्या गुणाकारातून निर्मिती होते. वा वा. आणि कोणीही माणूस, जगातला कोणीही माणूस, कुठल्याही म्हणजे एक तुम्ही आपल्या भारताचं उदाहरण घेतलं तर त्यातले जे दुर्गम भाग आहेत, म्हणजे महाराष्ट्र उदाहरण घेतलं तर गडचिरोली जिल्ह्याबद्दल आपण मग अशी बोलतो, गडचिरोलीतलं उदाहरण घ्या किंवा झारखंडमधलं कुठलं उदाहरण घेतलं, त्यातल्या कुठल्याही मुलाला मी जे काही केलं त्यापेक्षा अनेक पटीने पुढे जाऊन काही करणं शक्य आहे.
नोबेल पारितोषिक मिळवणं शक्य आहे, कुठल्याही एखाद्या शास्त्रात विज्ञानात हे करणं शक्य आहे, पण आपली नियती काय आपल्याला सांगते त्या नियतीचा कानोसा घेणं फक्त यायला पाहिजे. वा. आणि तो कानोसा घेऊन त्याप्रमाणे निश्चय करून काम करणं ती जिद्द मनामध्ये पाहिजे. ते झालं की निर्मिती सदासजी होते. आपल्याकडे बरेचदा काय होतं की आपण नियती प्रत्येकाला काहीतरी सांगत असते पण आपण ते ऐकत नाही, कारण आपल्याला वाटते की ह्यापेक्षा आपल्याकडे जे एक जवळपासची जी प्रलोभनं आहेत ती आपण बघूया. आत्ता नोकरीची गरज आहे ती आपण बघूया, किंवा पैशाची गरज आहे ती आपण बघूया, किंवा काही इतर ज्या गरजा असतील त्या आपण बघूया. म्हणून आपण नियती सात जरी घालत असेल तरी आपण ती सात ऐकत नाही. सात नियती प्रत्येकाला घालते, त्याच्यामध्ये काही फरक नसतो प्रत्येकाला. म्हणजे नियतीला गरीब श्रीमंत हा फरक कळत नाही, नियतीला गोराक माणूस काळा माणूस हा फरक कळत नाही, नियतीला इव्हन लोळा पांगळा का सुदृढ माणूस हा फरक कळत नाही. नियती सात प्रत्येकाला घालते, पण त्याला निश्चयाची जोड देणं हे तुमच्या हातात असतं. प्रतिसाद कसा देता, तुम्ही प्रतिसाद कसा देता आणि त्याच्यामध्ये किती निश्चय, आणि जर का नियती आणि निश्चयाचा गुणाकार केला तर निर्मिती होतेच. वा वा. प्रेक्षक हो, गेल्या काही भागांमध्ये आपण चर्चा करत होतो, गप्पा मारत होतो संदीप वासलेकर या एका अफलातून व्यक्तिमत्वाशी. खरोखरच आजच्या पिढीनं आदर्श कोणाचा ठेवायचा असा जर का मला प्रश्न विचारला तर मी म्हणेन त्यांच्या या जीवन प्रवासाकडे नीट डोळसपणे पहा, त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रेरणास्थळ तुम्हाला सापडतील. संदीपजी आज तुम्ही आलात आणि मन मोकळ्या गप्पा मारल्यात, अनेक विषयांवर बोललात, त्याबद्दल झी 24 तासतर्फे मनपूर्वक आभार. थँक्यू.